चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील वॅड खुर्द येथे महात्मा गांधी तंटामुक्त समिती ग्रामपंचायत वॅड खुर्द यांच्या संयुक्त वतीनं इलेक्ट्रो होमिओपॅथी तसंच ॲक्युप्रेशर तपासणी केंद्र ग्रामपंचायत वॅड खुर्दमध्ये घेण्यात आलं. यामध्ये 50 ते 100 रुग्णांची तपासणी करण्यात आली असता त्या रुग्णांना इलेक्ट्रो होमिओपॅथी या औषधीचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही, या औषधीद्वारे बरेच रुग्ण दुरुस्त झालेले आहेत असाही सल्ला गोंदियाचे तज्ज्ञ डॉक्टर यांच्याकडून देण्यात आला. महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्ष डॉक्टर पंडाकांत कवठे हे 15 ऑगस्ट 2007 पासून आस्था गायत अध्यक्षपदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कारकिर्दीत समाजकार्य व गावाचा विकास करून गाव स्वच्छता मोहीम राबवून आणि गावातील तंटामुक्ती गावातच निपटारा करणं, शासकीय लाभ लोकांपर्यंत पोहोचवणं व त्यांच्या कारकिर्दीत तब्बल 300 हून तंटामुक्तीच्या माध्यमातून गावातील निपटारे करण्यात आले. त्यांच्या तंटामुक्तीला शासनाकडून पुरस्कार म्हणून 4 लाख रुपये देण्यात आले. तंटामुक्तीच्या माध्यमातून आज आरोग्य शिबिर ग्रामपंचायत येथे घेण्यात आलं. यावेळी उपस्थित सरपंच केशव भरटकर, ग्रामसेवक गणवीर, उपसरपंच शोभा बाबनवाडे, सुभाष कर्णेवर, डॉक्टर कैलास शेंडे गोंदिया, डॉक्टर प्रकाश मेघवाणी, डॉक्टर चौरे, डॉक्टर संतोष चौधरी यांचं विशेष सहकार्य लाभलं व शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला. गांधी तंटामुक्त समिती ग्रामपंचायत कार्यालय व्याडखोर येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आला. यामध्ये इलेक्ट्रोमिओपॅथी आणि अँक्युपॅक्चर ही आरोग्य तपासणी घेण्यात आली. यामध्ये गोंदियाची चमू यांनी सहभाग घेऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे. इलेक्ट्रोपॅथी मेडिसिनमध्ये इतकी सुंदर आहे की ॲलोपॅथीमध्ये जो काही साईड इफेक्ट होऊ शकतो त्या औषध या इलेक्ट्रोपॅथीमध्ये साईड इफेक्ट कोणत्याच प्रकारे होणार नाही अशी मी आज गवाही देतो. आणि 15 ऑगस्ट 2007 पासून या विहारकृत ग्रामपंचायतमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त समिती म्हणून अध्यक्ष म्हणून मी कार्यरत आहे. आणि 2012 ला 1 वर्ष या पदावरून मी नव्हतो आणि त्यानंतर 15 ऑगस्ट 2013 ला गावकऱ्यांनी अजून माझी निवड केलं आणि 10व्यांदा माझी तंटामुक्त समिती म्हणून निवड झाली. शिबिरामध्ये सर्व आम्ही गावातील जनतेंना उन्हारी वगैरे लावून आणि सर्व आरोग्यविषयक इथं डॉक्टर साहेब गोंदियाचे चमूसुद्धा आले आहेत. त्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले आणि सांगितले रोग निदान कसं होते आणि होमिओपॅथिक आणि त्याच्यामुळे काय घडते आणि साईड इफेक्ट होणार नाही याच्यासाठी आज हा उपक्रम चांगला आहे. आणि आम्ही नेहमी ग्रामपंचायत आणि तंटामुक्तीच्या मार्फतीने आरोग्याविषयी आणि साफसफाई किंवा कोणत्याही गावातले कार्यक्रम असतील तरी आम्ही मिळून एकसाथ कार्यक्रम आम्ही राबवतो. आणि तसेच तंटामुक्तीचे सर्व सदस्य अध्यक्ष कवठे साहेबजी आणि ग्रामपंचायत उपसरपंच शोभाताई बाबनवाडे आणि आमची ग्रामपंचायत कमिटीसुद्धा याच्यात आणि ग्रामपंचायत कर्मचारी शिपाई आमचे ग्रामविकास अधिकारी गणवीर साहेब सर्व आम्ही एकत्र राहून गावाचा विकास कसा होईल आणि गावामध्ये चांगले चांगले उपक्रम कसे राबवता येईल याच्यावर आम्ही चांगला भर देऊ.